नमस्कार, मी मीना खोण, हैदराबादहून. मी माझं एक ललित ओली माती सादर करते. ओली ओली माती तिला देता येतो आकार, ओली ओली माती तिला देता येतो आकार, काय कसा मातेतून देव होतो साकार, काय कसा मातेतून देव होतो साकार. आकार देण्याकरता ओली मातीच हवी असते. मन भूतकाळातील आठवणीत गेलं. शाळेच्या रस्त्यावर कुंभारांची घरं होती. कुंभार चाकावर मऊ मातीच्या ओल्या मातीचा हा गोळा घेऊन चाक फिरवायचा. गोळ्याला हात लावून अधूनमधून त्याला आधार द्यायचा. सुरेख सुरई तयार व्हायची. पुन्हा मातीचा गोळा ठेवायचा. तीच माती, तेच चाक, तेच दोन हात. कसलं काय परिमाण! प्रत्येक वेळी कशी वेगळ्या आकाराची सुरेख भांडी तयार व्हायची. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. मनात ओळी तरळायला लागल्या. ओल्या मातीला आता देण्याचे कुंभाराचे कसब अनाकलीनच आहे. कलाकाराच्या हातात जादू असते. भाद्रपद चतुर्थीला आम्ही घरी गणपतीची स्थापना करतो. यावेळी बऱ्याच लोकांनी घरीच ओल्या मातीची गणपती तयार केली. चुक चुक झालं.